सुशीलभाऊ ठवरे यांनी प्रश्न विचारला आहे की सचिन साहेब तन्नाशकामध्ये आपण युरिया टाकतो तो काय काम करतो त्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ बनवा. नमस्कार मंडळी. बरेचसे शेतकरी आता कपाशी पिकात किंवा सोयाबीन पिकात तन्नाशकाचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. तर मग आता या तन्नाशकामध्ये आपण बरेचसे शेतकरी मीठ टाकतात किंवा युरिया टाकतात, तर मग नेमकं काय टाकलं पाहिजे आणि कशाचे रिझल्ट चांगले येतील हे मी तुम्हाला इथं सांगणार आहे किंवा कशामुळे नुकसान होऊ शकते. तर ज्यांनी माझं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल पहिले सबस्क्राईब करून घ्या. तणं खूप वाढलेले आहे, पाऊस आता सुरू आहे, त्यामुळं मग आता आपल्याला तिथं तन्नाशक घेणं हवं. तर बरेचसे लोक युरिया टाकतात, काही लोक मीठ टाकतात, काही लोक निंबू टाकतात. तर ॲक्च्युअलमध्ये काय टाकलं पाहिजे सगळ्यात पहिले समजून घ्या. जे तन्नाशक तुम्ही फवारत आहात त्याचा जो पी एच आहे हा पी एच असतो 4 ते 5, म्हणजे स्ट्रॉंगली ॲसिडिक ते आहे. त्यानंतर मग त्यासोबत जर समजा तुम्ही मीठ टाकत असाल तर मीठ हे ॲसिडिक नसून अल्कली आहे. मग तुम्ही ज्यात अल्कली टाकता काय करता तुम्ही ॲक्च्युअलमध्ये तन्नाशकाची जी क्रियाशीलता आहे ती तुम्ही कमी करत आहात मीठ टाकून. आणि जे मग तन्नाशकावर फवारणीनंतर जे मीठ तुमचं जमिनीत पडतं त्यामुळं जमिनीतसुद्धा खराब होत आहे. मग तुम्हाला काय टाकायचं, तर तुम्ही युरिया टाकू शकता किंवा निंबू टाकू शकता. निंबू टाकायचा व्हिडिओ मी जवळपास 5-6 वर्ष आधी बनवला होता 2017, तर ही गोष्ट मी 7 वर्ष आधी सांगितली होती की निंबू कशासाठी टाकलं पाहिजे, तर त्याची क्रियाशीलता वाढवण्यासाठी टाकलं पाहिजे. कारण सोयाबीन पिकाचं जे तन्नाशक आहे इमॅजी थापायर त्यामध्ये अमोनियम सल्फेट नावाचा, म्हणजे ज्याला तुम्ही साखऱ्या म्हणता, साखऱ्यासारखं एक आयटम येतो, ते तुम्ही त्यामध्ये टाकता. ते कशासाठी, तर ते सुद्धा त्याची क्रियाशीलता वाढवण्यासाठी आहे. त्याचप्रमाणे मग तुम्ही जर त्यात युरिया टाकत असाल तर युरियासुद्धा ॲसिडिक आहे, 5 ते 6.5 एवढा त्याचा पी एच आहे युरियाचा, त्यामुळं सुद्धा त्याची क्रियाशीलता तन्नाशकाची वाढते. किंवा मग निंबूतसुद्धा तुम्ही टाकू शकता, कारण निंबातसुद्धा पी एच 4 ते 5 दरम्यान असतो. तन्नाशकाची क्रियाशीलता ही वाढत जाते, त्यामुळे त्याचे रिझल्ट चांगले येते. म्हणजेच तुम्हाला एकंदरीत काय, तर डोस जास्त न घेता कमी डोजमध्ये तुमचं काम होऊ शकते. ठीक आहे. म्हणून मंडळी अशा जर टेक्निकल बाबी लागत असेल माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.